बदल हवा मिळवून देईल छावा। माणगाव तालुका छावा संघटनेच्या वतीने कार्यकारिणी व नियुक्ती पत्र सभा संपन्न। माणगाव तालुक्यात निजामपूर रोड कुणबी भवन येथे रविवारी 27 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता रायगड जिल्हा छावा संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित केली होती। यावेळी या सभेला संस्थापक अध्यक्ष अतुल देवरुखकर, कोकण विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष विजय पाखुर्डे, रोहा TV7 मराठी, रोहा टाइमचे संस्थापक मनोज घोसाळकर, नारायण खुणे, कोकण विभाग रायगड जिल्हा महिला अध्यक्ष समृद्धी यादव, कोकण विभाग उपाध्यक्ष विशाल साळवी, कोकण विभाग रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष रेशमा कांसे, म्हसळा तालुका अध्यक्ष अनिल जोशी, माणगाव तालुका अध्यक्ष नंदकुमार पालकर, माणगाव तालुका सचिव गजानन झगडे, माणगाव तालुका उपाध्यक्ष राजेंद्र गोलांबरे, महाड तालुका अध्यक्ष विनोद जाधव, रोहा तालुका अध्यक्ष संदेश दळवी, माणगाव तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडवळ, महाड तालुका उपाध्यक्ष रघुराम पाटणे, माणगाव युवक अध्यक्ष नितीन जाधव, माणगाव शहर अध्यक्ष संकेत पाखुर्डे, माणगाव शहर उपाध्यक्ष अमर दसवते, माणगाव तालुका उपसचिव नवनाथ गावडे, म्हसळा शहराध्यक्ष शरद नाईक, इंदापूर शहराध्यक्ष कमलेश डिगे, रोहा तालुका उपाध्यक्ष रोशन पाटील, माणगाव महिला तालुका अध्यक्ष सोनाली दसवते, माणगाव महिला तालुका उपाध्यक्ष वैष्णवी शेलार, पाली तालुका अध्यक्ष नंदकुमार थोरवे, मांगवली आदिवासीवाडी अध्यक्ष चंद्रकांत मुकणे, मांगवली आदिवासीवाडी उपाध्यक्ष सीताराम मुकणे, माणगाव तालुका कार्याध्यक्ष अल्पेश मोरे, पाली महिला तालुका उपाध्यक्ष रजनी मोरे, पाली महिला तालुका अध्यक्ष सुगंधा शेडगे या कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। तसेच या नियुक्ती कार्यक्रमादरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांना संस्थापक तथा अध्यक्ष अतुल देवरुखकर तसेच कोकण विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष विजय बाकुर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। बाकुर्डे साहेबांनी एसटी एवढे वर्ष सेवा केल्यानंतर आता त्यांना जनतेची सेवा करण्याची त्यांची मनापासून जी इच्छा होती, आध्यात्मिक वारसा असलेले बाकुर्डे साहेब आणि त्यांनी आज जे तुमच्या माध्यमातून सर्व जे इथे सर्वजण उपस्थित आहात हे पाहता जनसेवा ही ईश्वर सेवा हे जे ब्रीद आहे त्या माध्यमातून ते खरोखरच चांगलं काम करतात। या वयात सुद्धा त्यांचा जो उत्साह असतो किंवा हे जे नवनियुक्त पदाधिकारी असतात त्यांचा जो फॉलोअप होता की आपला जो DTPवाला होता टाकी 10 वाजता पण हे काम आलं पाहिजे, यांना हे पद देतो, त्यांना ते पद देतो, तो म्हणतो साहेब करतो पण त्यांचा जो फॉलोअप आहे तो पाहून म्हणजे आजच्या दिवशी गेल्या आठवड्यावर माहिती त्याची तब्येत व्हायरल त्याच्यात बरी नव्हती पण मी बोला यांनी ज्या पद्धतीने एवढी मेहनत केली आणि आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केले तर आम्हाला येणारे क्रम प्राप्तच होतो। छावा संघटनाच का सार्वजनिक जीवनात आपण सर्वजण वावरत असतो तर राजकीय पक्षाच्या सर्व व्यासपीठ सगळ्यांच्या सगळ्यांची जी पदं असतात ती बऱ्यापैकी फुल असतात तर संघटना एखादी संघटना असेल तर आपण छावा संघटनेचं काम करतो। आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्या विचारावर संघटना चालते, महाराष्ट्रातली एक आक्रमक संघटना आहे आणि आपला महत्त्वाचा उद्देश आहे ते विचार काय पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की तुमचा उद्देश काय ध्येय काय धोरण काय तर आपला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की कार्यकर्त्याला प्लॅटफॉर्म देणे, ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर मला एक प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते, मला कोणत्या तरी बॅनरची आवश्यकता असते, मला पाठी पुढचं तरी एखादं संघटन पाहिजे असतं, राजकीय पक्ष पाहिजे असतो तर राजकीय पक्षांना आता सगळीकडे ऑलरेडी सगळ्यांचं अनुकूल असतात अशा वेळी संघटनेच्या माध्यमातून आपण ते प्रत्येकाला ज्याला समाजासाठी काम करायचं त्याला ते व्यासपीठ देऊन देण्याचा आपला मानस असतो, त्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी आणि आपण सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये महिला पदाधिकारी पण आहेत तिथे उपस्थित आहेत आणि जसं पाहता म्हणजे इथले सर्व बरेचसे सरपंच आहेत किंवा वेगवेगळ्या नगरसेवक वगैरे आहेत ते आमच्याहून त्यांचा राजकीय कार्यकर्ता नक्कीच अनुभव जास्त आहे त्यांचे, पत्रकार साहेबांचं मार्गदर्शन आहे, आम्ही एक मीडिएटर आहोत, आम्ही संधी तुम्हाला संधी उपलब्ध करून देण्याचं एक व्यासपीठ म्हणून छावा संघटना आहे। छावा संघटना आपण कायदा फॉलो करतो, छावा संघटना जनरली तुम्हाला दरवेळी TV वरती वगैरे पाहत असाल न्यूज चालू असते छावा संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन ते आंदोलन महाराष्ट्रभर छावा संघटनेच्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या संघटना आहेत, आपली संघटना रजिस्टर आहे, काही जण छावाचं नाव चालतं म्हणून छोट्या मोठ्या करत असतात पण जोपर्यंत चांगलं काम करत असतो तोपर्यंत आपण कोणाला म्हणजे असं आढळत नाही करतात ठीक आहे, हा दोघं नाव रजिस्टर आपलं आहे छावाच्या माध्यमातून आपली एक कामगार संघटना आहे, कामगारांच्या प्रश्नासाठी स्टेबल अनस्टेबल वर्कर्स युनियन कामगारांचे प्रश्न आपण
त्या माध्यमातून सोडवू शकतो. म्हणजे आधी रायगडमध्ये एवढे मोठे पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबलात, याचा अर्थ या रायगड स्वराज्याच्या राजधानीत महाराजांच्या राजधानीत लवकरात लवकर संघटना खऱ्या अर्थाने जोमाने वाढेल आणि भविष्यामध्ये छावा संघटनेचे आज जे तुम्ही सर्व आहात ते तुम्ही या विभागाचे नेतृत्व कराल अशी आम्हाला खात्री आहे.